सलामकुम परत एकदा वेलकम आहे तुमचं सगळ्यांचा की शकुर आपल्या सोबत आहेत आणि मला त्यांना एक बात हटकायची होती की आजकालचे जे नौजवान आहेत त्या नौजवानसाठी तुमच्याजवळ काही आशार आहेत एक चार असे एक दोन आशार आहेत माझी ऐसा तुम्ही घेतले पण एक बात आहे ते शेर लिखता नाही आपल्या खुदला आपण 20 वर्षाचा समजून शेर लिखावा लागतो आपल्या उमराचा दिसला की आपल्याला जो शेर लिखता येणार सही मोठी बात आहे तर मी एक कॉलेजच्या पोरांसाठी एक शेर लिखला आहे माशाल्लाह माशाल्लाह हा ते एक पोरगा आणि एक पोरगी दोघा जण कॉलेजला असतात एकमेकीशी प्यार करतात तेव्हा ती जेव्हा कॉलेजची भर येते तेव्हा त्याला संगत मिळते आणि दोघा जण संगत येतात तेव्हा पोरगा पोरीला काय बोलते उर्दूतला नाही का ऐका ते मेरे सिवा कोई देखे ना तुम्हारा चेहरा तुम अपने चेहरे को निकाब में छुपा के रखो मेरे सिवा कोई देखे ना तुम्हारा चेहरा तुम अपने चेहरे को निकाब में छुपा के रखो और बस्ता समझ के मुझे पीठ पीछे मत डालो मैं नोटबुक हूं मुझे सीने से लगा के वाह क्या बात है दूसरा एक शेर लिख रहा है कि तूने बगैचा होता एक माना मौका देऊं कोकणी कोकणी साठी आहे कोकणी शेर आहे तूने बगैचा होता एक मना मौका देऊन काय मिलला तुला गरीबला धोका देऊन तुनी बगैचा होता एक मना मौका देऊन काय मिलला तुला गरीबला धोका देऊन आणि मोहब्बतीचा खजाना नसीब सी मिळते प्यार मिळत नाही दुकानावर पैसा देऊन क्या बात आहे प्यार मिळत नाही दुकानावर पैसा देऊन मिळेल नाही यायचा ते नाही बोलायचा ऐसा फसवेचा नाही कुणाला भरोसा देऊन वा आणि मी दिलेली मिठाई माझी फुकट गेली दिल तिचा जितला दुसऱ्याने समोसा देऊन एक नंबर एक नंबर मुंबई तरी दुसरे एक दुसरा एक शेर ऐका ते गरीबाची बायको तिला इतर सेमचा मोठ शोक असते ती शादीला जाते शादीला जाताना ती कबाट खोलते बघते सेंट पण खराब झाला इतर पण खराब झाला तेव्हा ती काय करते परोसला एक फॉरेन वाली जी बायको असते तिथं बोलते की तुझं जन्नती फिगर इतर असल्याने देते ती बोलते माझं ना आहे मग सेंट असतात ते बोलते सेंट पण माझं ना आहे ते ती तिला काय जेवते ते काय गो फॉरेनला इतक्या बी तुझा घोष आहे पण सेंट आत नाही तुझा ह्यो मोठा अफसोस आहे काय गो किती दी फॉरेनला तुझा घोष आहे पण सेंट आत नाही तुझा ह्यो मोठा अफसोस आहे की फॉरेन वाले जी बायको जवाब देते अगो नाही मना सेंटची तमन्ना हर तमन्ना घोष आहे आणि घोषित माझा माझ्यासाठी जन्नते फिरतो वा एक नंबर मग बैठीन मग बैठीन हे आहेत शकुर कोकणी आता तुम्हाला एक एक समजेल माणूस हा खुलतोय तुम्ही याच्या पहिले नुसतं ऐकलं ज्या ज्या ज्यांची ज्यांची दादीस नानीस जे हयात आहेत अलहमदुल्ला तर त्यांची त्यांना माहिती आहे शुकुर कोकणी ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांना माहिती आहे काय चीज आणि काय माणूस आहे तो तुम्हाला जायचं ऐकाल ना तुम्ही हे जे आता डॉक्टर राहत इंदोरी विंदोरी आहेत त्यांच्या टक्करचा माणूस आहे आपली परेशानी काय होतं माहितीये काय की आपण पळतू एक खेडेगावात आपल्याला मोहर नेणार कोण नसतं आपल्याला सपोर्ट करणार कोण नसतं नाही तर हे राहत इंदोरी जे वगैरे टक्करचा माणूस आहे हा तुम्ही हे जर ऐकताव ना तुम्हाला समजेल माणूस कसा लिखते तो त्या टायमात जास्त नाही काही शिक्षण मिळत होता नाही काय मिळत होता नाही तुम्हाला काही कसला मोबाईल आहे का आहे गरिबीतनं दिस कळलेला माणूस आहे त्याने हा पण त्यांनी हे सगळं लिखलेला टाइम काढून त्याच्या कामातून टाइम काढून लिखलेला माणूस आहे काय बेहतरीन दिमाग बघा या माणसाचा तर तुम्ही अजिबात काही जाऊ नको आपण हा परत इन्शाला एपिसोड परत चालू करू इन्शाला तुम्ही हाही थांबा सांगा मी शकुर भाईशी थोडीशी चहा पिताय आणि थोडीशी बातचीत करते अजून इन्शाला सलामकुम तर परत एकदा तुमचा वेलकम बॅक आणि शकुर भाईशी आपली बातचीत जारीच आहे शकुर भाई माझा जे गल्फला दोस्त आहेत बरंच तर मी कोकण मधला जो गाणं गायला ना बरेच लोकांना मालूम नव्हतं शकुर भाई कोण आहेत का आहे त्यांनी गाणं ऐकले होते तर त्यांनी मला असं सांगले की जाऊ पण तू शकुर भाईना मिळशील तेव्हा त्यांना एक फरमाइश कर का जी गल्फवाल्यांची जिंदगी आहे लाईफ आहे तर त्यांच्यावरती काही त्यांनी काही लिखली नसली तर एक दोन चार शब्द बोलाय सांग शायर असेल तर शायर गाणं असेल तर गाणं मी एक त्यांच्या तरफशी सांगण्याची तरफशी फरमाइश करत आहे की गल्फवाल्यांसाठी एक जरा दोन शब्द काही होऊन जाणार तुमच्या तरफशी ते आपल्यात ऐसं आहे ते कोकणी लोक जेव्हा बाहेर असतात तेव्हा जे सुट्टीवर येतात एक महिन्याच्या दोन महिन्याच्या तेव्हा त्यांची घरात मोठ खिदमत करतात खाण्याचा पिण्याचा नाण्याचा हर तऱ्हेचा ख्याल ठेवतो पण तोच माणूस जेव्हा नोकरी सोडून येते तेव्हा ही सगळी बाता बिलकुल होत नाही त्याच्याशी गैरसुलूक करतात त्यांच्या जीवनात मी चार मिसरे लिखलेले आहे हा आणि एक तुम्हाला मी शेर ऐकून दाखवत आहे ते जवानीत नोकरी चोरून या ते बायको बोले आईल्याव कल्ला काम धंदा नाही है हया आणि उम्रभर कमून या तरी बायको बोले म्हतारपणी आईल्या होता काय आहे खूप जबरदस्त शेर आणि गाणं ऐकून दाखवत आहे खूप जबरदस्त
तो माणूस घरा येऊन जाव जेव्हा मुसीबत पडते या माणसाने हटकला तेव्हा तुझ्या हया हैदराबाद काय हालत होते ते त्यांनी जो सांगला मी जिला उर्दूतलं चंद मिश्रे लिखली उर्दूतलं अच्छा माशाल्लाह म्हणजे जी आपली कोकणी सोडून दुसरी लोक पण आहेत ज्यांना उर्दू जे चंद मिश्रे लिखली पण एक खासी आहे पण ऐकायसाठी फोन आलेला आणि त्यांना ही नसीहत आहे ऐसा की आम्ही घरा गेल्याच्या बाद आमचा काय हाल काय होते माशाल्लाह होते उर्दू काय ते बोललं कि वो दबदबा चला गया शोहरत नहीं रही यानी नौकरी छोड़ के आने के बाद वो दबदबा चला गया शोहरत नहीं रही कुर्सी चली गई तो हुकूमत नहीं रही फॉरेन से आए हुए कुछ साल हो गए अब तो पुराने चीज की कीमत नहीं रही अब तो पुराने चीज की कीमत नहीं रही जब माल ना रहा तो मुझ पे ख्याल ना रहा जब माल ना रहा तो मुझ पे ख्याल ना रहा जब जर गया तो अपनी जरूरत नहीं रही जब जर गया तो अपनी जरूरत नहीं रही वो दूर दूर रहने लगे रहने दे दिया वो दूर दूर रहने लगे रहने दे दिया हमको भी पीछे पड़ने की आदत नहीं हमको भी पीछे पड़ने की आदत नहीं रही और गई नौकरी तो प्यार गया सब गया शकुर गई नौकरी तो प्यार गया सब गया शकुर उनको भी पहले जैसी मोहब्बत नहीं रही उनको भी पहले जैसी मोहब्बत नहीं रही फिर उसकी वो वहां से बजा करके दिखाता है कि कैसा तो कहता है कतर से आने वाला कि अरबाब ने पासपोर्ट पर जब मारा मेरे खुरूज उस दिन से जवाब आ गया मुझे मिट गया उरूज एयरपोर्ट पर जब आया तो क्या बताऊं मैं जनाब इज्जत ने वहीं पर ही मुझे दे दिया जवाब कि तूने ये राह क्यों छोड़ी है कमाने वाली या मैं अब तेरे साथ ना आने वाली तो इज्जत मेरी एयरपोर्ट से वापस कतर गई और मैं इंडिया में क्या उतरा मेरी कीमत उतर गई जो नोट थे वो आखिरी मिलके गले गए आए ना फिर कभी वो ऐसे चले गए फिर वक्त की दरिया में मैं इस तरह बहा और माहौल घर का पहले के जैसा नहीं रहा मगर अब किसको सुनाऊं कौन सुनेगा मेरी फरियाद जब नहाने को जाता हूं तो आता है मुझे याद ये मेरा रोजाना नहाना अब किसी को नहीं भाता और साबुन लगाने पीठ पे कोई नहीं आता हुसैन वो इत्र वो रोशन कहाँ गया है जिस्म वही यार्डली साबुन कहाँ गया अब पड़ गया है फिर से बटर से वास्ता कहाँ गया वो शेव सरोड़े का नाश्ता और फिर से पड़ गया है बटर से वास्ता कहाँ गया वो शेव सरोड़े का नाश्ता और फिर जमी पे खाने का पाबंद हो गया और पान खाना पलंग पे मिलता था वो बंद हो गया और बंद हुआ है रोजाना मुर्गी का काटना बंद हुआ है बच्चों को बादाम बांटना बंद हुआ है लोगों को बादाम बांटना बंद हुआ है लोगों को बादाम बांटना अब क्या हुआ है कि कुछ ध्यान नहीं आ रहा है मुझे नहीं कोई बात नहीं कोई बात नहीं बहुत बेहतरीन अपने जबरदस्त ही रियलिटी ही एक कोई रियलिटी है कि जेव्हा तुमची नोकरी आहे तेव्हा तुम्हाला इज्जत आहे पैसा आहे ते इज्जत आहे सगळं काय आणि जेव्हा तुम्ही सोडून येतात हे तेव्हा तुम्हाला तेव्हा तुमची इज्जत निघून जातं म्हणजे जोपर्यंत तुम्ही कमवता आहोत तुमची तुमची तब्येत साथ देते तुमचा तुमची नोकरी साथ देते तोपर्यंत तुम्ही सगळं आहे त्याच्या बाद जेव्हा तुम्ही सोडून येत आहोत त्या बाद तीच लोक जी तुम्हाला तुमच्या मंगती मंगती नाचायची तीच लोक तुमच्याकडे ध्यान पण देत नाही मग भयती नाही आता त्यांची हालाकी काय आलाय थोडीशी एज होत चालली आणि तितकं त्यांना आदत पण नाही पहिले त्यांनी म्हणजे गाजवलेला माणूस आहे हा बऱ्याच लोकांना मालूम नाही की ह्या माणसाने काय काय गाजवलं आहे लोकात कॅशिटी मिळवायसाठी गाव गाव फोना लावायची आतनं कुवेतला पीसीओ वरून त्या टायमध्ये एसटीडी असायची फोना लावायची शकुर भाई कॅशिटी येताना हान बाबा काही पण कर भले तू बदाम पिस्ता नको हानू त्या त्या टायमात स्टार माणूस आहे लोकांनी आता जी लोक आहेत त्यांची जाणकी म्हणजे जी जाणकार लोक आजची आहेत त्या लोकांनी हालाकी त्या टायमात त्यांच्यावर पण काही ऑप्शन नव्हता या माणसाला कसा फेमला आणायचा
पण इंशाल्लाह आपल्या घरी आपण नियम आणचा नक्की सेव आणू आणि आपल्या पुऱ्या कोकणात नाही तर कोकणाच्या बाहेर पण ज्या लोकांना कोकणी येते जबान येते गर्ल पीपला सगळ्यांना आपण इंशाल्लाह त्यांचे पण पोहोचव आपण शकून कोकणी काय चीज येते थोडासा एक ब्रेक घेत आहोत ब्रेकच्या बाद परत आपण कंटिन्यू करू शकूनभाईची बात करू इंशाल्लाह अजून सलाम अलैकुम परत एकदा तुमच्या सगळ्यांचा वेलकम आहे तर आपण होतो शकूरभाई सोबत शकूरभाई कोकणी ज्यांच्याशी इन्स्पायर होऊन मी सगळं काय जे गाणं मिळेल ते लिखताय बरेचसे जोक्स वगैरे असतात ते त्यांच्याजवळची आपण मी म्हणजे त्यांच्याजवळची मोटिवेशन त्यांच्यावरची घेतलेलं आहे तर बरंचसा आपण त्यांच्याकडून बराचसा नॉलेज घेतलेला आहे पण हा माणूस जो आहे तो एक टॅलेंटचा समंदर आहे त्यातनं फक्त आपण आता एक ग्लास पाणी घेतलेलं आहोत अजून पुरा आत्ता समंदर बाकी आहे तर इन्शाल्लाह मी तुमची परत एकदा येईन परत एकदा मुलाखत येईन तर तुम्ही आमच्या गावातल्या ज्या मोफ फॅन आहेत तर इन्शाल्लाह त्याचा आपण काही प्लॅन करू आता जे व्हिडिओ केलेला आपण ते इन्शाल्लाह रेकॉर्ड करू आणि इन्शाल्लाह जल्दी पोस्ट करू तुम्हाला समजेल हा माणूस काय काय किती टॅलेंटेड माणूस आहे तो तर मी सुभाषी आम्ही निघलो होतो निजामपूरशी तर खर्चायला आम्हाला थोडासा लेट झाला रस्त्यात फॅन्स वगैरे मिळत गेलं सबस्क्राईबर मिळत गेलं थोडासा लेट झाला तर तुम्ही आता हे जी बघता आहो तुम्ही हा जो एपिसोड बघता आहो तो खास एपिसोड त्याच्यासाठी इतक्या आमशी मिळायला आलो होतो कारण मी मोठा मोठा फॅन आहे त्याचा तर शकूरभाई आपलं एक मुरादपूर लाटवण आहे ना तो मंडणगड तालुक्याचा रत्नागिरी जिल्ह्यातला मंडणगड तालुक्यातला मुरादपूर गाव आहे लाटवणचा प्रत्येक फॅन आहे तुमचं ते असतात दुबईला सगळी त्यांची फॅमिली पूर्ण दुबईलाच असतं वाहिदभाई खल्फे म्हणून वाहिद खल्फे मुरादपूर लाटवणशी मंडणगड तालुक्यातला ते तर ते तुमचं इतकं मोठं फॅन आहेत तर त्यांनी मला पहिलेच सांगले होते जेव्हा मी माझा इंटरव्ह्यू झाला होता तुमची बात छेडली होती तर त्यांनी मला सांगले होते साधीभाई जेव्हा पण तुम्ही जाल तर मला सांगा मी माहिती त्यांना एक गिफ्ट द्यायचंय म्हणा तर त्यांनी एक लिफाफा आहे तुमच्यासाठी खास आणि दोन तीन चीज आहेत त्या त्या तुम्ही ऍज अ गिफ्ट म्हणून त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या तरफशी तुम्हाला पेश करताय वसीम भाई या जा एक लिफाफा आहे आपल्या वाहिदभाईच्या तरफशी आणि हे गिफ्ट आहे छोटं मोठं त्यांच्या तरफशी हे हाला की ही काही मोप मोठी बात नाही आहे हा माणूस मोप टॅलेंटेड आहे त्याला म्हणजे आता समजा त्यांची एज झाली पण ज्या टायमात ते हे त्या टायमात जे जितकं टॅलेंटेड होतं त्या टायमात त्यांनी मोप काय बराच काय त्यांना म्हणजे नाम वगैरे चांगलाच काही मिळायला पाहिजे होता पण ती खैर आपण आपला आता जो आपण चॅनल चालू केला आहोत आपण कोशिश करू की त्यांची जी त्यांनी जो सगळा लिखावट आहे जी काय लिखली त्यांनी तो आपण जिंदा ठेवू इन्शाल्लाह हमेशा जोपर्यंत कोकण आहे जोपर्यंत कोकणी जी लँग्वेज आहे तोपर्यंत इन्शाल्लाह शकूरभाईचं नाव राहील इन्शाल्लाह शकूरभाई तर मग खुशी झाली मला मिळून तुमच्याशी एकदा गले लागा तुमचा तर इन्शाल्लाह परत एकदा आपण येऊ जैसे मी तुम्हाला सांगला तर शकूरभाई टॅलेंटचे समंदर आहेत आणि आपण फक्त एक ग्लास पाणी घेतलं अजून आता समंदर बाकी आहे इन्शाल्लाह परत एकदा आपण मिळू इन्शाल्लाह आणि वाहिदभाई खल्फे तुमचा खूप खूप शुक्रिया तुम्ही टॅलेंटची कदर केल्या त्यांना पण माझ्यासाठी सलाम बोला जी पण त्यांना खूप खूप शुक्रिया बोला जी खूप खूप शुक्रिया वाहिदभाई कारण टॅलेंटची कदर करणं खूप भारी आहे ती त्यांची फॅमिली तुमचं गाणं पहिल्यापासून ऐकत आहे त्यांनी केलेले आहेत या व्हिडिओचा ते स्पॉन्सर पण त्यांनीच केले आहेत माशाल्ला तर अजून आपण थोड्या दिवसांनी येऊ इन्शाल्लाह आणि अजून दोन तीन एपिसोड करू सात सात जो हा गाव आहे मग खर्चे गाव जो आहे म्हापसा तालुक्याचा तो आपण एक्सप्लोअर करणार आहोत आजचा आपण सगळा ब्लॉग वगैरे बनवू इन्शाल्लाह एक दिवस फुरसतची येईन मी ब्लॉग बनव तुला दाखवीन खर्चे काय खूप जबरदस्त आणि खूप खूबसूरत गाव आहे गावाचे लोक पण खूप सपोर्टिव्ह आहेत जितकी पण लोक मिळली खूप खूबसूरत आणि खूप सपोर्टिव्ह लोक आहेत बाय नेचर पण आपण एकदा आयडू का इन्शाल्लाह ब्लॉग पण बनव इन्शाल्लाह वसीम भाई घेऊ इन्शाल्लाह शकूरभाई परत एकदा खूप खूप खुशी झाली इन्शाल्लाह परत एकदा येऊ आपण इन्शाल्लाह कव्हा पण बरं मी इन्शाल्लाह ठीक आहे सलाम अलैकुम खर्चे गावला या खर्चे गावात त्या शकूरभाई आहेत तुम्हाला एक नंबर टाकते दोन नंबर टाकते त्यांच्याशी मिळण्यासाठी तनवीरभाई आहेत त्यांचा नंबर आहे अजून दोन माणसं त्यांचा नंबर आहे तर मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनला टाकीन तुम्हाला जर तुम्हाला मिळायचं असेल त्याला काही गिफ्ट द्यायचं असेल त्यांच्या टॅलेंटची काही तारीफ करायची असेल काही करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा इन्शाल्लाह शकूरभाई खर्चेला तुम्हाला एनी टाईम काही मिळतील फक्त फोन करून या इन्शाल्लाह एका वेळेला भय जाणार असते तर तुम्हाला त्याची मालूमत मिळेल इन्शाल्लाह ठीक आहे सलाम अलैकुम